नमस्ते मी डॉक्टर अनुजा केळकर मी सायकॅट्रिस्ट आहे डीएडिक्शन स्पेशालिस्ट आहे आणि केळकर तुळणकर सायकॅट्री नर्सिंग होममध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट प्रॅक्टिस करते आज आपण बोलणार आहोत ब्लॅक मॅजिक म्हणजे काळी जादू आणि मानसिक आजार मानसिक आजारांचं नेहमीच का काळी जादूशी म्हणजे ब्लॅक मॅजिकशी संबंध जोडले गेले आहेत जे पण काही लक्षणं मानसिक आजारांमध्ये दिसतात जसं की विचित्र चाळे करणं किंवा बडबड करणं किंवा मारपीट करणं किंवा कि घर सोडून निघून जाणं किंवा स्वतःकडे लक्ष न देणं घर घराकडे लक्ष न देणं नोकरी न करणं अशामुळे काय होतं की लोकांना असं वाटतं की हे काहीतरी काळी जादू केली आहे कोणीतरी वशीकरण केलं आहे काहीतरी लिंबू फिरवून टाकलं आहे किंवा काहीतरी खायला प्यायला दिलं आहे म्हणूनच हे अचानक असं करायला लागलेत आणि मग बाबाकडे जाणं भक्ताकडे जाणं मग ती पूजा करणं बळी देणं असं करून त्यांना वाटतं की हे जी भूतबाधा असेल काय जे काय असेल ते निघून जाईल आणि मग फरक नाही पडला पडतच नाही आणि तर की दुसऱ्या बाबांकडे मग तिसऱ्या बाबाकडे असं ते सुरूच राहतं आणि ते ठीक होणारच नाही कारण हा मानसिक आजार आहे जसा शरीराचा आजारा है, जसे शरीरा आजार आहे जसे शरीरामध्ये आजार होऊ शकतात तसे मनाचे पण आजार होऊ शकतात आणि जसं शरीराकरता ट्रीटमेंट आहे तशीच मनाच्या आजार म्हणजे मानसिक आजारांकरता ट्रीटमेंट आहे जर आपण ट्रीटमेंट घेतली तर याच्यातनं पूर्णपणे बाहेर येऊ शकतो सायकॅट्रिस्ट सायकॅट्री ही ब्रांच ही फील्ड जी आहे ती मानसिक आजारांकरताच आहे सायकॅट्रिस्ट कधीच मानसिक आजारांचं ब्लॅक मॅजिकशी सांगडं घालत नाही सायकॅट्री ही, ही सायन्स आहे सायंटिफिक त्याच्यावर रिसर्च झालेले आहेत आणि ती ब्रांच डेव्हलप झाली आहे त्याच्यामुळे त्याचा काळ्या जादूशी काहीही संबंध नाही मी एक तुम्हाला उदाहरण सांगते एक महिन्याभरापूर्वी माझ्याकडे एक पेशंट आईवडील घेऊन आले साधारण पंचवीस सव्वीस वर्षाचा मुलगा होता त्या मुलाला हातात कड्या पायात कड्या होत्या आणि तो बडबड करत होता ओरडाआडी करत होता मध्येच हसत होता हातवारे करत होता आणि आई काही बोलली की चिडत होता तिच्या अंगावर धावून जात होता हे सगळं बघून माझ्या लक्षात आलं की याला प्रॉब्लेम आहे आईवडिलांशी बोलल्यावर त्यांनी समजलं की ऑलमोस्ट याला दहा वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे सुरुवातीला कमी होता पण आता वाढत वाढत तो भरपूर झाला आहे सुरुवातीला ते जादूटोणा झालाय कोणीतरी खायला प्यायला दिलं म्हणून ते भक्ताकडे घेऊन गेले तिथून ती दोन तीन ठिकाणी घेऊन गेले कोणाचकडे काही साध्य नाही झालं तो काही बरा नाही झाला आणि शेवटी त्यांना एकाने सांगितलं की हे भूतबाधा आहे आणि ही आयुष्यभर त्याच्यापासून दूर होणार नाही कारण ते भूत आतमध्ये बसलं आहे आणि म्हणूनच तो असा करतो आहे आईवडिलांनी ते नशीब समजलं की आता याचा नशीब आहे आता हा भूतबाधा झालेली आहे आणि गेल्या दहा वर्षापासून हे सगळं सहन करत ते येत आहेत दोन महिन्यापूर्वी कुठेतरी ते दूर एका ठिकाणी कोणत्या तरी एका जागेवर घेऊन गेले होते आणि तिथे त्यांना असं कळलं की तिथे लोकांना बांधून ठेवतात आणि तिथे त्यांच्यावर उपचार करतात तर या मुलाला तिथे त्यांनी नेलं आणि त्याला कड्या घालून ठेवल्या चेननी बांधून ठेवलं आणि त्याला जवळजवळ सात ते आठ दिवस रोज मारायचे हे सगळं करूनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही आणि त्याचं उलट बडबड करणं जास्त झालं कारण ते जास्त त्याच्यावर तो स्ट्रेस आला हे सगळं पाहून शेवटी आता काय झालं की दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे त्यांच्या येण्याच्या आता दोन तीन दिवसापूर्वी त्याच्या जे आई वडील आहेत त्यांना पोलिसांनी बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा लोकांना त्रास देतो आहे सोसायटीमध्ये त्रास देतो आहे आणि शेवटी तुम्ही याला सायकॅट्रिस्टला दाखवा मग आता नाहीलाज झाल्यामुळे ते इथे घेऊन आले त्यांना तरीही विश्वास नव्हता की सायकॅट्रिस्ट याच्यामध्ये काही करू शकतात मी त्यांना समजवलं त्यांना सांगितलं की आपण तुम्ही ॲडमिट करा आपण ट्रीटमेंट सुरू करू आणि हा याच्यातनं बाहेर येईल आणि खरंच तो ऑलमोस्ट सात ते आठ दिवसात त्याच्यामध्ये फरक पडला तो हळूहळू शांतपणे बोलायला लागला त्याची झोप सुधरली त्याचं बोलणं सुधरलं त्याचं खाणं पिणं सुधरलं आणि त्याच्या आईला विश्वासच बसला नाही तिला असं वाटलं की हा चमत्कार झाला त्याला तिला मी सांगितलं की हा मानसिक आजार आहे आणि हा औषधांनीच बरा होणार ना की भगत बाबा करून पण त्यांना हे माहीतच नव्हतं आता याच्यामध्ये कोण जिम्मेदारी घेणार आई वडील घेणार की ते बुवा बाबा भगत घेणार कोण जिम्मेदार आहे याच्याकरता आयुष्य त्या माणसाचं खराब झालं गेले दहा वर्षे तो कामधंदा करत नाही तो आयुष्य एन्जॉय करत नाही त्याच्या आयुष्याचा अमूल्य वेळ वाया गेला तर आता याच्यावर एकच उत्तर आहे की जे अंधश्रद्धा आहे काळी जादू केल्याची अंधश्रद्धा जी आहे ती मानसिक आजारावरून दूर व्हावी आणि मानसिक आजार हे सायंटिफिक आजार आहे याला सायंटिफिक बेस आहे हे लक्षात लोकांच्या यावं त्याच्याशिवाय याला उत्तर नाही आयुष्यात लोक त्याच्याशिवाय परत म्हणजे मानसिक रोगी परत उभे राहणार नाहीत म्हणून हा व्हिडिओ स्पेशली याच्याच करताय की लोकांमधील अंधश्रद्धा की काळी जादू आहे ब्लॅक मॅजिक आहे आणि आता हे वशीकरण आहे हे दूर होण्याकरता हा व्हिडिओ केला आहे ॲज अ सायकॅट्रिस्ट मी सगळ्यांशी सगळ्यांना हेच नम्र निवेदन करते की मॅक्सिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जे मानसिक आजारांबद्दलचं जे गैरसमजुती आहेत आणि अंधश्रद्धाशी त्यांचं सांगड जोडल्या जाते याला दूर करायला आम्हाला मदत करा धन्यवाद